महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोड मध्ये आलेले आहेत. नागपूर अधिवेशन मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला. नेमकी मदत शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे? बांधावर पण गेलो आणि शेतावर पण गेलो. शेवटी जेव्हा जेव्हा शेतकरी बळीराजा संकटात येतो त्या त्यावेळेस आमचं 1.5 वर्ष झालं सरकारला, त्या त्यावेळेस सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा नुकसान झालं, अवकाळी आली, अतिवृष्टी आली, गारपीट झाली, जवळपास 10,000 कोटीपेक्षा जास्तीची मदत सरकारने आमच्या शेतकऱ्याला केली आहे. गेल्या 2 दिवसापासून नागपूर विदर्भात देखील पाऊस पडतो आहे आणि आज आम्ही ज्या भागात गेलो त्या भागामध्ये धानाच्या शेतीचं फार मोठं नुकसान झालं. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. कापलेल्या धान्याचं पीक त्याच्यावर पाऊस पडला आणि शेतात उभं असलेलं पीक देखील पावसामुळे आडवं झालं आणि जवळपास सगळंच 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पंचनाम्याचे आदेश आम्ही तात्काळ दिलेलेच आहेत. सरसकट त्या भागातले पंचनामे आवश्यक आहेत आणि तशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना दिल्यात. त्याप्रमाणे पंचनामे एकत्रितपणे येतील आणि त्याचा आढावा घेऊन तात्काळ मदत दिली जाईल. विरोधक आक्रमक होत आहेत आणि विरोधकांनी याच मुद्द्यावरती चहापानाच्या कार्यक्रमावर सुद्धा बहिष्कार टाकला, आणखी जास्त हा मुद्दा पेटू शकतो उद्या सुद्धा. खरं म्हणजे विरोधकांच्या बहिष्काराच्या मुद्द्यात किंबहुना त्यांनी जे पत्र दिलं त्याच्यामध्ये विदर्भाचा विषयच घेतला नाही त्यांनी. खरं म्हणजे हे दुर्दैव आहे. नागपूरमध्ये विदर्भात अधिवेशन होत आहे, विरोधी पक्षाने चर्चा करून विदर्भाला न्याय देणं अपेक्षित होतं. चहापान म्हणजे काय? चहापान म्हणजे काय? ते चहा प्यायला लोक येत नाहीत. चहापानाच्या अनुषंगाने या ठिकाणी सकारात्मक चर्चा होते, विदर्भातले अनेक प्रश्न जे आहेत त्याच्याबद्दल देखील चर्चा होते आणि सरकार पॉझिटिव्ह आहे, प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सूचनांना, त्यांच्या ज्या काही रास्त मागण्या असतील त्यावर चर्चा आणि त्यावर निर्णय घ्यायला देखील सरकार सकारात्मक. शेवटी विदर्भात अधिवेशन असल्यामुळे विदर्भाला न्याय दिला पाहिजे, या भागातले प्रश्न सुटावेत असं इथल्या जनतेची एक माफक अपेक्षा असते आणि त्यामुळे विरोधी पक्षाने ते मुद्देच घेतले नाहीत. म्हणजे विरोधी पक्ष गोंधळलेला आहे. मी कालच म्हटलं की विश्वास गमावलेला अशा प्रकारचा विरोधी पक्ष वाटला, कुठलंही गांभीर्य अधिवेशनाचं नसलेला विरोधी पक्ष आणि ज्यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली त्या विरोधी पक्षाने आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय, मदत करणाऱ्या माणसांना शिकवणं हे खरं म्हणजे चोराच्या उलट्या बंबा आहेत. कारण त्यांनी जो घेतला होता निर्णय महाविकास आघाडीने रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, ते देखील देऊ शकले नाही. ते आम्ही दिले. आमचं सरकार जसं आलं तसं ते पहिल्यांदा आम्ही तो निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या सरकारने NDRFच्या दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेतला. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान जे आहे कशात गृहित धरलं जात नव्हतं, सततच्या पावसाचं नुकसान देण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर मोठा निर्णय आम्ही घेतला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा. आतापर्यंत कधीच असा निर्णय नव्हता आणि मला वाटतं हे राज्य पहिलं राज्य आहे. 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या मोदी साहेबांच्या योजनेबरोबर राज्याचे 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. असे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले. त्यामुळे सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे सरकार आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? कारण दुष्काळाचं जे संकट आहे ते अजूनही गेलेलं नाहीये. अवकाळी पाऊस पडतोय, ठिकठिकाणी नुकसान होतं. आजही पाऊस पडतोय, कालही पाऊस पडलाय, गेल्या महिन्याभरामध्ये अनेक वेळा अनेक भागात पाऊस पडलेला आहे.
त्याच्यावर देखील कॅबिनेटमध्ये कालच्याही आजच्या चर्चा झालेली आहे. म्हणजे राज्यामध्ये विविध पिकांचं फळांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यावर सरकार गंभीर आहे. या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांकडे पाहत आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे जे काही निर्णय घेणं अपेक्षित आहे ते सरकार नक्की घेईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर शेतकऱ्यांसाठी जे निर्णय अपेक्षित आहे ते घेतले जातील. कॅमेरा पर्सन प्रेम सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.